वेकोली पुनर्वसन गाव जलमय वेकोली प्रशासनाचे दुर्लक्ष। मागील 3 दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुनर्वसन केलेले भद्रावती तालुक्यातील कुणाडा हे गाव जलमय झाले असून येथील 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील कुटुंबांना अखेर रात्र जागून काढावी लागली असून त्यांची झड मुक्या जनावरांना सुद्धा बसली असून या पुरामुळे अर्धे गावच प्रभावित झाले। तरी वेकोली प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी वेकोली प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणीकरिता 2004 मध्ये कुणाडा गावाचे भद्रावती शहराच्या विजासन गाव येथे वेकोली मार्फत पुनर्वसन करण्यात आले होते, परंतु हे क्षेत्र सखल असल्यामुळे देऊळवाडा विजासन या भागातील पाणी हे पुनर्वसन झालेल्या 30 ते 40 घरांमध्ये दरवर्षीच घुसते आणि 2015 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की या कुटुंबियांना जिल्हा परिषद शाळेत तालुका प्रशासनाद्वारे हलविण्यात आले होते। वास्तविक हे गाव वेकोलीचे दत्तक असूनही वेकोली या कुटुंबातील समस्यांकडे कधीच लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। परंतु सदर वार्ता माहिती होताच भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य मुनार शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून या समस्येवर त्वरित वेकोली प्रशासनाशी व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्याशी चर्चा करून सोडवू असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले। परंतु जर हा संततधार पाऊस पुन्हा 2 दिवस सुरू असल्यास या कुटुंबियांची परिस्थिती गंभीर होणार याची जबाबदारी कुणावर असेल हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे। महावॉइससाठी सुनील बिबटे, भद्रावती। आपण या ठिकाणी आलेला कुणाडा जे या ठिकाणी डब्ल्यूसीएलने पुनर्वसन केलेलं आहे, या ठिकाणी दरवर्षी पाण्यामध्ये कुणाडा गावाचे जवळपास 45 घरांमध्ये पाणी घुसते आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी डब्ल्यूसीएलने जे पुनर्वसन केलेलं आहे यामध्ये डब्ल्यूसीएलने सुधारणा करणं आवश्यक आहे, कारण रेल्वेला लागून या ठिकाणून एक नाल्याचं खोलीकरण करून त्या ठिकाणी जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरती सुद्धा एक मोठा पूल बांधणं आवश्यक आहे। नाहीतर अजून जर समजा आजच्या दिवस जर पाणी आला तर या 45 घरामध्ये सुद्धा पाणी घुसेलच, त्या व्यतिरिक्त सुद्धा जे इतर घर आहे त्या घरामध्ये सुद्धा पाणी जाऊ शकते, म्हणून या समस्येकडे डब्ल्यूसीएल बनली आहे। 2015 या कुणाडा डब्ल्यूसीएलने पुनर्वसन करून इथे कुणाडा वस्ती बसवली, पण त्याचं नियोजन हे ढसाळ पद्धतीनं झालं आहे। आम्ही प्रशासनाला मागणी करतो की त्यांचं योग्य ते नियोजन करून हे पाण्याचं त्यांच्या घरामध्ये घुसते, जनावरांना त्यांच्या चारा वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। माणसाचं जेवण भेटू शकते पण जनावरांचं जेवण हे शेतकरी हवालदिल झालेले आहे, म्हणून याकरिता प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या गावाचं पुनर्वसनबद्दल परत एकदा बैठक करून योग्य तो चांगला निर्णय घ्यावा आणि खासदार नवनिर्वाचित बाळूभाऊ धानोरकर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर अनिलभाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक बैठक इथे लावणार आहोत, आणि ती बैठक यशस्वीरित्या नाही झाली तर बाळूभाऊ यांच्या मार्गदर्शना यांच्या सूचनेप्रमाणेच आपण या कुणाडावासियांसाठी योग्य तो न्यायिक लढा लढू।